एक दुर्दैवी बातमी, पेनाचं टोपण तोंडात अडकल्यानं एका 7 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. धुळ्याच्या निमखेडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. पेनाचं टोपण श्वसन नलिकेत अडकल्यानं चिमुरडीचा मृत्यू झाला. तिच्या तोंडातून टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला, मात्र त्यांना यश आलं नाही. अखेर दवाखान्यात तिला नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेनं निमखेडी गावात हळहळ व्यक्त होतीये. जिल्हा परिषदच्या निमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने लिहिताना, पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोपण असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासनलिकेत अडकलं. ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी, वर्ग शिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला 10 मिनिटाच्या आत आम्ही तिला ॲडमिट केले. परंतु ते जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.